नमस्कार ताई. नमस्कार. माझं नाव विशाल गवाडे. मी लसीकरण क्षेत्र स्वनियंत्रक आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला. आपण कुठे राहता आणि आपलं नाव काय? मी कंधराला राहते. माझं नाव निर्मला पुरुषोत्तम पारिसकर. मी माझी सभापती पंचायत समिती मुर्ती जाऊ. मी आज या उपकेंद्रामध्ये आलेली आहे. आज 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 जे आहे आज दिनांक आपल्या 3 सप्टेंबर 2024 पासून शासनाने बीसीजीचं लसीकरण प्रौढ लोकांसाठी चालू केलेलं आहे किंवा जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्यासाठी आपण चालू केलेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला तुमचं काय मत आहे की बीसीजीची लस कशी आहे? मी आताच लसीकरण घेतलेलं आहे. मला काही त्रास झालेला नाही आहे. मी सगळ्यांनाच अशी विनंती करते की हे सगळ्यांनाच घ्यावी. बरं, बीसीजीची लस घेतली तुम्ही तर तुम्हाला कोणी सांगितलं का आमच्या कर्मचाऱ्यांनी वगैरे? मी बीसीजीची लस रात्री दोनी झाली होती गावात. आज आशा आल्या होत्या त्यांच्यामुळे आम्हाला माहित झालं. त्यांनी सांगितलं तुम्हाला की इथे कंधराला सब सेंटरला लसीकरण आहे, तुम्ही लसीकरणाला या. तुम्ही आल्या आणि तुम्ही आज लस घेतली. लस घेतली. बरं, ही बीसीजीची लस घेतली तुम्ही तर ही कोणत्या रोगापासून बचाव करते? याच्यात अजून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही लस घेतली आहे बीसीजीची, या लसीमुळे पुढील 15 वर्षापर्यंत तुम्ही या टीबीच्या जीवघेण्या आजारापासून तुमचं रक्षण होऊ शकतं. तर तुम्ही एक खूप चांगलं काम केलेलं आहे आणि तुमच्या सारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सांगितलं लोकांना तर चांगलाच फरक पडेल. बऱ्याच जणांना म्हटलं की थँक्यू.